दोन वर्षांपूर्वी म्हणजेच 2 जुलै 2019 या दिवशी अमावस्येच्या रात्री धोधो पाऊस पडत होता आणि याच पावसात चिपळूणमधील तिवरे येथील धरण फुटले आणि प्लोंड्यात धरणाखाली असणारी भेंडवाडी वाहून गेली। काही तासातच भेंडवाडीचे होत्याचे नव्हते झाले। भेंडवाडीतील 23 घरे, जनावरांचे गोठे, माणसांसह वाहून गेले आणि 22 जणांचे बळीही गेले। ज्या ठिकाणी नजर जात होती त्या ठिकाणी फक्त पाण्याचे लोंढे, घरांचे अवशेष, दगड आणि मातीचा खच असे विदारक दृश्य दिसत होते। आज 2 वर्षानंतरही ते आठवलं तरी अंगावर शहारे येतात। मात्र धरणाच्या पुनर्बांधणीला अद्याप मुहूर्त मिळालेला नाही, तसेच धरण दुर्घटनेचा चौकशी अहवाल अद्याप समोरही आलेला नाही। तो समोर न आल्याने कोणावर कारवाई झालेली नाही। आज गावातील लोक त्यांची गुरेढोरे, शेतकामाची त्यांची लगबग, कथा कपडे धुणाऱ्या बायका, त्यांची कोंबडी कुत्री यातलं काहीच कुठे दिसत नाही। एवढेच काय तर एखादा कावळा चिमणीसुद्धा ओरडताना ऐकू येत नाही। नेहमी पर्यटकांनी गजबजलेला असणारा हा निसर्गरम्य परिसर आता निशब्द स्तब्ध झाल्यासारखा भयान वाटतो। सिद्धिविनायक ट्रस्ट मुंबई व शासनाच्या मदतीने 2 वर्षांनी धरणग्रस्तांना घरे मिळाली। अध्यक्ष रोहनजी बने साहेब या सर्वांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न होत आहे। त्याचबरोबर 2 जुलै ही तारीख का धरण्यात आली की नेमकं धरणफुटीचा तो दिवस होता आणि त्या दिवसा ज्या दिवशी आम्हाला हे दुःख कोसळलं होतं त्याच दिवशी त्या सर्वसामान्य जनतेकडून किंवा त्या प्रकल्पग्रस्तांना आनंद मिळावा, त्यांच्या आनंदात शासनाने त्या पद्धतीने काम केलं की त्या दिवशी त्यांना दुसरी घरं देऊन आपण त्यांना आनंदित करावं, ह्या दृष्टिकोनातनं थोडी घाई झालेली आहे कामात, काम लवकरात लवकर संपवण्याची। पण त्याच्यामागचा उद्देश खूप चांगला आहे की लवकरात लवकर आमचे प्रकल्पग्रस्त ह्या चांगल्या जागेत स्थानापन व्हावेत।